ज्या ज्या प्रमुख नट्या आहेत सगळ्या तर सगळ्यांना रोस्ट करणार आहे मी सगळ्यांचे वाभाडे काढणार आहे आणि सगळ्यांनी रेडी राहा कारण खेचली तर खूप जाणार आहे आणि मी खेचणार आहे बहुतेक पण खेचली धाईल So, नमस्कार दादा दादा गिली, गिली, <laughs> ओ, दम, सो नमस्कार मित्रांनो बॅकस्टेज कलाकारांना पकडण्याची मजा काही और असते आणि दादाला दादाच्या अगदी बाजूने गेली शेजारून गेली पण दादा एवढा मग्न होतं ॲक्ट बघण्यामध्ये आता समोर कोणाचा ॲक्ट चालू होता तुम्ही जस्ट गॅस करा दादा एवढा ॲक्ट बघण्यामध्ये बिझी होत हो अरे काय मस्त नाचत होतं ते लोक आणि छान सिंक्रो झालेलं आणि सगळं मस्त एकदम मागचं सेट पण एवढं मस्त दिसत होतं आणि प्रिया मराठी मस्त नाचत होती एकदम एकदम म्हणजे मी खुळवूनच गेलो की तो शेजारून गेली म्हणले दादा आता लुक देईल मग दादाचं लक्ष नाही नाही मी अगदी मन लावून ऍक्ट बघत होतो मस्त तयारी झालेली आहे बरं निमित्त काहीतरी खास आहे आज ते म्हणजे गणेशोत्सवाचं काय काय गणेशोत्सवाचं निमित्त आहे आणि स्टार प्रवाहाने मोठा इव्हेंट आयोजित केलेला आहे आणि सर्वांचीच म्हणजे गणपती हे सर्वांचंच आदिदैवत आहे त्यामुळे सगळेच जण या गणेशोत्सवासाठी अगदी झटून कामाला लागलेत प्रत्येक सिरियलमधले आमचीसुद्धा मुरंबा सिरियलमधले शशांक परत आमची हिरोईन रामा प्रतिमाताई मी सुलेखा आम्ही सगळेच अगदी झटून कामाला लागलेलो आहोत आणि आता मस्त होईल इव्हेंट भर... बरं चक्क डान्स करणार <laughs> नाही माझा डान्स होता पण पहिल्याच दिवशी माझी प्रगती बघून त्यांनी तो डान्स कॅन्सल केला तर आता माझं गॅग आहे तर छोटंसं गॅग आहे पण म्हणजे मजा येणार आहे धमाल करणार आहे मला ऐकायला नक्की आवडेल काय असणार आहे एक्झॅक्ट काय असणार म्हणजे रोस्ट करणार आहे मी सगळ्या स्टार प्रवाहाच्या ज्या सिरियलमधल्या ज्या ज्या प्रमुख नट्या आहेत सगळ्या तर सगळ्यांना रोस्ट करणार आहे मी सगळ्यांचे वाभाडे काढणार आहे आता होऊन दे एक झलक झलक अशी आहे की आता पिंकी सिरियल तुम्हाला माहिती दि पिंकी त्या पिंकीने मागच्या वर्षी गणेशोत्सवात गुणदर्शन स्पर्धेमध्ये तिने बेस्ट फ्रॉम वेस्ट या स्पर्धेत भाग भागेतले आणि त्याच्यापासून त्याच्यामध्ये पेनापासून ताजमहल बनवायचं ठरवलेलं आता घरात तर एवढं पेन नव्हते म्हणून बाजारात तर विकत आणले त्यातल्या रिफिली मोडून आता त्याचं वेस्ट तयार केलं आणि मग त्याच्यापासून ताजमहल बनवलं म्हणजे बघा पिंकीचे धंदे बघितलेत ना काय ते ताज माले बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणून पेनापासून ताजमहल तर अशी एकेकाची एक जरा काढणार आहे मी व्यवस्थित ही खरंच मजा असते कारण की एक म्हणतात ना एवढ्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये तसंही आपण बॅक सेट कधीतरी खेचतो पण आज ऑन कॅमेरा खेचायची मजा काही येस येस येस, येस, येस। म्हणून तर वाट बघतोय मी आता इव्हेंटची कारण आणि सगळ्यांनी रेडी राहा कारण खेचली तर खूप जाणार आहे आणि मी खेचणार आहे बर दादा कोणीतरी येणार आहे की नाही तुझी स्टेजवर खेचायला काय झलक पाहायला मिळणार आहे बहुतेक माझी पण खेचली जाईल <laughs> कारण जो पाय ओढत असतो त्याच्या आधी पाय ओढले yes. जातात त्यामुळे माझी पण खेचण्याची तयारी कंप्लीट झालेली आहे लोकांची मला वाटतं तो अतुल तुडणकर ते काम करणार आहे oh, 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 so, ही जुगलबंदी दोघांची एकत्र पाहायला yes. अजून मजा वेगळी धमाल येणार आहे धमाल येणार आहे आमची तीच तयारी चालू आहे रिहर्सल चालू आहे तेच टेन्शन आहे उद्या छान प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळणार आहे त्यामुळे धमाल येणार आहे काम करायला दादा असा काहीतरी शो खरच घेऊन यायची गरज आहे का कारण की हा एक आगळा वेगळा शो आहे ते रोज करणं म्हणजे वेगळी मजा असते आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात खूप सार्या गॉसिपिंग असत सो असा एखादा शो जर आला तर नक्की आवडेल का हो का नाही म्हणजे जर असं गॉसिप्स ऐकायला मिळणार असतील आणि त्यांच्या तोंडून खरं खरं बाहेर काढायला मिळणार असेल त्यांची थोडं खेचता येणार असेल तर का नाही अरे कुठलाही अतरंग कलाकाराला हे काम आवडल्याशिवाय राहणारच नाही आपण माझ्यामध्ये स्टार प्रवाहवाल्यांना एक विनंती करूयाचा शो लवकरच घेऊन ये आणि मी आहेस येस स्टार yes, yes, प्रवाहवाली तर ऐकतच आहेत आणि त्यांनाही माझी विनंती आहे की माझा विचार करा त्या शो साठी थँक्यू सो मच दादान ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका